शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी कृषी पदवीधर दत्ता खोसे मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंधू हा प्रगतशील शेतकरी व्हावा यासाठी आपण शेतीविषयक आधुनिक माहिती शेतकऱ्यांसाठी पोहोच करीत असतो. तर जे कोणी शेतकरी बंधू आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत, त्यांनी खाली लाल बटणावरती क्लिक करून मॉडर्न फार्मिंग सोल्युशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जी शेतीविषयक आधुनिक माहिती आपण टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण कांद्यावरील थ्रिप्स नियंत्रण कसं करावं याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी टप्प्याटप्प्याने आपण कोणकोणत्या कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कांद्यावरती जो थ्रिप्स येत असतो, थ्रिप्सचा प्रादुर्भाव होत असतो, तर हा प्रादुर्भाव तुम्हाला ओळखून प्रादुर्भावग्रस्त आपल्या कांदा पिकावरती कोणकोणत्या आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे आणि थ्रिप्स नेमकं आपल्या पिकावरती काय हे करत असतात त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, कांद्यावरचा जो थ्रिप्स आहे, तर हा थ्रिप्स तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कांद्याची पातमध्ये मानेमध्ये तुम्ही चेक करता, मानेमध्ये ज्यावेळेस पात चेक करता, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये दिसून येतो पिवळ्या कलरचे हे थ्रिप्स असतात जे मानेमध्ये जाऊन कांद्याच्या पाथीमध्ये आतमध्ये जाऊन बसत असतात. तर तुम्हाला हे जर प्रादुर्भावग्रस्त लक्षणं जर दिसत असतील किंवा ते आपल्या पानांना खरडून खात असतात त्याच्यामुळे पांढरे चट्टे त्या ठिकाणी निर्माण होतात, अशा वेळेस तुम्हाला त्वरित नियंत्रण करणं गरजेचं असतं. याच्यासाठी शेतकरी बंधूंनो, काही कीटकनाशक आहेत ते तेव्हा तुम्ही वापरू शकता. ज्याच्यामध्ये थोडा प्रादुर्भाव असेल तर कमी प्रमाणातले कीटकनाशक त्या ठिकाणी कमी पॉवरचे, त्याच्यानंतर जास्त प्रादुर्भाव असेल तर जास्त पॉवरचे कीटकनाशक त्या ठिकाणी आलटून पालटून कीटकनाशकांची फवारणी करू शकतो. तर थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी कांदा पिकामध्ये कोणकोणते आपण कीटकनाशके वापरू शकतो त्याबद्दल आपण माहिती पाहूया. मार्केटमध्ये कोणत्या नावाने भेटतात आणि त्याच्यामध्ये कोणते कंटेन आहे हे डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. तर शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे कमी पॉवरवालं बुरशी कीटकनाशक आहे ते आहे रोगर, ज्याच्यामध्ये डायमिथाइल 30% EC हा घटक असतो. चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने थ्रिप्सचं नियंत्रण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, कॉम्फिडॉर आहे जे बायर कंपनीचं भेटतं, ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% हा घटक असतो. हेच घटक असलेलं टाटाचं टाटामिडा नावाने देखील तुम्हाला मार्केटमध्ये भेटतं, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचं आहे सिजंटाचं कराटे नावाने एक भेटतं, हे पण थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी, कांद्यावरील थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी अतिशय उत्कृष्ट रिझल्ट देणारं कीटकनाशक त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये जो घटक आहे तो आहे लॅम्बडा सायलोएथ्रिन 5% EC. हे तुम्ही एक लिटर पाण्यासाठी 1 ml घेऊन, म्हणजे 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी याची करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढील कीटकनाशक आहे रिजंट, ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 5% EC हा घटक असतो. हे घटक असलेलं तुम्हाला प्रति लिटर 2 ml घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढचं कीटकनाशक आहे लान्सर गोल्डमध्ये ॲसिपेट 50% WP आणि इमिडाक्लोप्रिड 1.8% SP. पुढील जे कीटकनाशक आहे लान्सर गोल्ड तुम्हाला ॲसिपेट 50% प्लस इमिडाक्लोप्रिड 1.8% SP या फॉर्म्युलेशनमध्ये भेटतं. हे कंटेन असलेलं कीटकनाशक तुम्हाला UPL कंपनीचं लान्सर गोल्ड या नावाने मिळेल. तर हे तुम्हाला 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅम घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी पुढील कीटकनाशक आहे जे म्हणजे सोलोमन हे बायरचं आहे. याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 19.81% प्लस बीटा सायलोएथ्रिन 8.49% आहे. हे तुम्ही 8 ते 10 ml घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, पुढील कीटकनाशक आहे स्पिनेटोर, त्याच्यामध्ये स्पिनोसॅड 48% SC हा घटक असतो. हे देखील तुम्ही फवारणी करू शकता. सांगितलेल्यापैकी तुम्ही कोणतेही एक कीटकनाशक त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने निवडून फवारणी करू शकता. कीटकनाशक परवत असताना एक कीटकनाशक आपल्याला 2 ते 3 वेळेस वापरायचं नाही, 2 वेळेस त्या ठिकाणी वापर करू शकता. पण शक्यतो आलटून पालटून कीटकनाशकं वापरा. ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण लिस्ट मी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला टोटल लिस्ट सांगतो. रोगर आहे, कॉम्फिडॉर आहे, त्याच्यानंतर कराटे आहे, रिजंट आहे, लान्सर गोल्ड आहे, सोलोमन आहे, स्पिनेटोरम आहे. अजूनही इतर त्या ठिकाणी कीटकनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, पण आपण सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध होतील आणि बजेटमध्ये बसतील असे कीटकनाशकं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं व्यवस्थापन करावे लागत आहे. आपल्या
स्टेजनुसार व कांद्याच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला 22 रोगर वगैरे छोट्या, ज्यावेळेस आपला कांदा छोटा आहे त्यावेळेस रोगर वगैरे हे साधे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचे आहेत. आणि जसं जसं आपला कांदा मोठा होत जाईल तसं तसं आपल्याला स्ट्रॉंग कीटकनाशक घ्यायचे आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज या व्हिडिओमध्ये थ्रिप्स नियंत्रणासाठी, कांद्यावरील थ्रिप्स नियंत्रण कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. तर शेतकरी बंधूंनो, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा, जेणेकरून शेतीमध्ये त्यांना कांदा पिकाच्यावरील थ्रिप्स नियंत्रणासाठी फायदा होईल. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.